इयत्ता दुसरी पाठ चंपकला शाबासकी मिळाली. विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय सराव आणि उपयुक्त प्रश्न. चला तर पाहूयात. प्रश्न: चंपक कोठे राहायचा? उत्तर: चंपक डोंगर गावी राहायचा. प्रश्न: चंपकचे मामा कोठे राहायचे? उत्तर: चंपकचे मामा शहरात राहायचे. प्रश्न: चंपकच्या मामांचे नाव काय होते? उत्तर: चंपकच्या मामांचे नाव सुरेश असे होते. प्रश्न: नगरपालिकेची परवानगी कोणी मिळवली? उत्तर: नगरपालिकेची परवानगी चंपकने मिळवली. प्रश्न: चंपकने नगरपालिकेची परवानगी कशासाठी मिळवली? उत्तर: केळीची गाडी लावण्यासाठी चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. प्रश्न: चंपकने केळीची गाडी कोठे उभी केली? उत्तर: चंपकने केळीची गाडी हिरा बागेजवळ उभी केली. प्रश्न: गाडीवरची केळी कशी होती? उत्तर: गाडीवरची केळी पिवळी धमक आणि गोड होती. प्रश्न: सालीवरून कोण घसरले? उत्तर: सालीवरून आजोबा घसरले. प्रश्न: आजोबांची माफी कोणी मागितली? उत्तर: आजोबांची माफी चंपकने मागितली. प्रश्न: चंपकने आजोबांची माफी का मागितली? उत्तर: सडकेवर साल मुलाने टाकली आणि त्यावरून आजोबा घसरले, त्यामुळे चंपकने माफी मागितली. प्रश्न: सडकेवर साल कोणी टाकली? उत्तर: सडकेवर साल मुलाने टाकली. प्रश्न: चंपकने केळीच्या गाडीजवळ कचरा कुंडी का ठेवली? उत्तर: केळी खाऊन साली रस्त्यावर टाकू नयेत म्हणून चंपकने कचरा कुंडी ठेवली. प्रश्न: चंपकने सडकेची स्वच्छता कशी ठेवली? उत्तर: चंपकने केळीच्या गाडीजवळ कचरा कुंडी ठेवली. नगरपालिकेची गाडी कचरा नेऊ लागली म्हणून सडक स्वच्छ राहू लागली. प्रश्न: आजोबांनी चंपकला शाबासकी का दिली? उत्तर: चूक मुलाने केली होती, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली म्हणून आजोबांनी चंपकला शाबासकी दिली. प्रश्न: या पाठातून आपणास कोणता बोध मिळाला? उत्तर: आपली चूक आपण कबूल केली पाहिजे, सडक नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे, रस्त्यावर साली टाकून देऊ नयेत. हा बोध या पाठातून मिळाला.